असं आहे की केवळ त्यांनाच दिलेले नाहीत, भाजप सेनेच्या लोकांनाही दिलेले आहेत आणि इतरही काही आमदारांना दिलेले आहेत. सगळ्यांना हा निधी दिलेला आहे, त्याच्यामुळे केवळ त्यांना दिला आहे असं म्हणणं योग्य होणार नाही. मुळातच जर आपण बघितलं तर राज्यातल्या विविध भागांमध्ये सातत्याने अतिवृष्टी चाललेली आहे आणि काही ठिकाणी 15 दिवसात जेवढा पाऊस यायला पाहिजे किंवा 1 महिन्यात जेवढा पाऊस यायला पाहिजे तेवढा 2 दिवसात 3 दिवसात पडतो आहे आणि त्यामुळे त्या पाण्याचा तेवढ्या वेगाने निचरा होत नाही, तिथे पाणी जमा होतं आणि त्यातनं बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सगळीकडे आपण अलर्ट दिलेले आहेत, वेदर अलर्ट देखील आपण देत असतो. जिथे अतिवृष्टी होणार आहे अशी आपल्याला IMD सूचना मिळते त्या ठिकाणी प्रिकॉशन्स देखील घेतले जातात. त्यामुळे आपण बघितलं असेल की SDRF असेल किंवा NDRF असेल आवश्यकतेनुसार त्या त्या ठिकाणी वेळेत पोचते आहे. रेस्क्यू ऑपरेशन्स देखील चाललेले आहेत. आत्ताही ज्या ज्या ठिकाणचे अलर्ट मिळत आहेत त्या त्या ठिकाणी आपण प्रशासनाला पूर्णपणे अलर्ट मोडवर ठेवलेलं आहे. केवळ एवढंच आहे की अतिवृष्टीचा अंदाज आला तरी तो किती मोठ्या प्रमाणात आहे हा अगदी तंतोतंत अंदाज येणं कठीण असतं. त्यामुळे अनेक वेळा आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस हा त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये SDRF असेल, NDRF असेल आणि स्थानीय प्रशासन असेल ते त्या ठिकाणी काम करतात.